आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाय लो सर्कल कसा बनवायचा हे बघणार आहोत. तर इथे बघा, 15 इंचापर्यंत मला खाली लांब आणि वरून जे आहे मला वरून पण हवा आणि खालून पण हवा. तर वरून मला 5 इंच फोल्डमध्ये कापड हवा आणि खाली 15 म्हणजेच 20 इंच. तर सगळ्यात आधी असा एक आपल्याला स्क्वेअरमध्ये कापड घेऊन घ्यायचा आहे आणि लेंथ जी आहे आपली इथे बघा 20 इंच आहे आणि त्याचं अर्ध घ्यायचं आहे म्हणजे 10 इंच डबल फोल्डमध्ये आधी कापड करून घ्यायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे 10 इंच पूर्ण रुंदी लांबी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड कापड करून घेतलेला आहे आणि याचा एक कोन रेडी केलेला आहे म्हणजे 4 पदरामध्ये आपला कापड झालेला आहे. तर इथे बघा 15 इंच आपल्याला खाली आणि 5 इंच वर म्हणजे अर्धा अर्धा इंच आपल्याला आणखी शिलाईसाठी कॅनकॅन पट्टी आपण इथे जॉईंट करणार आहे. तर इथे बघा वरून मी 10.5 इंचावरती मार्क करत आहे म्हणजेच आपलं पूर्ण 21 इंच होणार आणि 2 इंचाची खाली कॅनकॅन पट्टी आपण कट करतो तर त्याला 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं नाही आहे पट्टी कवर करायला. जर आपण तसं केलं तर आपला जी नेट आहे कॅनकॅन लावल्यानंतर ती अशी गोळा झाल्यासारखी होईल संपूर्ण. तर इथे बघा सर्कल ड्रॉ केला आणि कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने इथे आपली लेअर एक कट करून झालेली आहे. आता आपण याला ओपन करूया ठीक आहे आणि आता याची आपण पूर्ण लांबी मोजूया. इथे बघा 21 इंच आपली पूर्ण लांबी इथे आलेली आहे आणि आता सर्कल आणखी ओपन केला आणि परत मी इथून मोजून घेतला आहे. इथे बघा आपल्याला 5.5 इंच वरच्या साईडने म्हणजे इथून मी फोल्ड केला आणि खाली आपलं 15 इंच 15.5 इंच सध्या आलेला आहे आणि वरती जे आहे 5.5 इंच. तर बघा ही कॅनकॅन पट्टी आपल्याला अशी लावायची आहे म्हणजेच आपला खाली एक बाउन्सी लुक रेडी होईल हाय लोचा. तर इथे बघा ही मी एक नेट घेतला आहे डबल फोल्डमध्ये घेतलं परत डबल फोल्डमध्ये केलं म्हणजे 4 लेअरमध्ये करून घेतला आहे आणि ही कॅनकॅन पट्टी घेतली आहे. याची वायर्स कुठेही टोचायला नको मुलाला, त्यासाठी कम्फर्टेबल असा आपला फ्रॉक रेडी व्हायला म्हणून एक साईडने अशा पद्धतीने स्टिच लावली आणि परत जी आहे अशा पद्धतीने कापड फोल्ड करून आणखी एकदा स्टिच लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे स्टिच लावून घ्यायची आहे, एक्स्ट्राचं कापड जे आहे कट करून घ्यायचं आहे. याने काय होईल की नेटच्या आतून तो वायर निघणार नाही, फ्रॉक आपला खराब होणार नाही आणि बाळाला कम्फर्टेबल वाटेल. इथे बघा आपण जिथे ती पट्टी ठेवली तिथून मी थोडंसं सोडलं आणि 1/2 इंच आपल्याला कापड आतमध्ये टाकत कॅनकॅन पट्टी पूर्ण सर्कलच्या भोवतात अशा पद्धतीने जी आहे ती स्टिच लावून घ्यायची आहे. तुम्ही या पद्धतीने कोणताही पॅटर्न असो हाय लोचा तुम्ही स्टिच करू शकता आणि कटिंग देखील करू शकता. तर कॅनकॅन पट्टी देखील आपल्याला संपूर्ण अशीच लावायची आहे आणि एंड होतपर्यंत आलं परत आणखी आपल्याला इथे बघायचं आहे कापड आपली कॅनकॅन कुठपर्यंत येईल तेवढं अंदाजे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. थोडी जवळ आपल्याला स्टिच लावायची आहे. बस इतकी मी आता इथे स्टिच लावेल, शिलाई मी बाहेर काढेल, निडल आपली बाहेर काढली आणि इथून आपल्याला इथून कट करून घ्यायचं आहे. आपल्याला कट करून आपल्याला परत आपण नेट जशी इथे डबल फोल्ड करून लावली होती तशाच पद्धतीने इथे नेट देखील आपल्याला लावून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आणि ही परत आपल्याला दुमडून घ्यायची आहे जेणेकरून याचे वायर्स आपल्याला कुठेही रुतणार नाही. आणि इथे बघा आणखी 1/2 इंच आपल्याला कापड आतमध्ये दुमडायचं आहे आणि इथे स्टिच लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे आपण स्टिच लावून घेतलेली आहे आणि इथे आता आपल्याला वरच्या बाजूने देखील एक स्टिच लावून घ्यायची आहे. वरची वर देखील आपली कॅनकॅन व्यवस्थित लागल्या पाहिजे तशी. तर आपल्याला नेट देखील ओढायची नाही आहे आणि कॅनकॅन देखील ओढायची नाही आहे, फ्री हँडली आपल्याला इथे अशा प्रकारे स्टिच लावून घ्यायची आहे. कॅनकॅन पट्टी स्वतः शेप घेणार. तुम्ही असाच हायलो पॅटर्न जो आहे तो कोणत्याही ड्रेसला तुम्ही रेडी करू शकता आणि या ड्रेसचा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ चेक नक्की करा. खूप छान असा फ्रॉक आहे.